नमस्कार मित्रांनो, आज तुमच्याकरिता कुठलीही रेसिपी घेऊन आलेली नाही, पण अशी काही माहिती आहे की ती तुम्हाला खूप आवडेल. आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला इथं दिसतंय स्मार्ट बाजार, तर आमच्या बीडमध्ये आलेला आहे स्मार्ट बाजार. काल परवाच ओपनिंग झालेली आहे आणि आम्ही पहिल्यांदा स्मार्ट बाजार पाहिलं. खरंच स्मार्ट बाजार खूप भारी होतं. आणि तुम्हाला सांगते, काही किमती अशा होत्या ओपनिंगमुळे अर्ध्याला अर्धं, म्हणजे एकावर एक फ्री होतं. आणि काहींना 5% डिस्काउंट, काहींना 10%, आणि बरंच काही असं सूट होती ओपनिंग झाल्यामुळे. कूपन होते लक्की ड्रॉसारखे, म्हणजे तुम्ही जर खरेदी केली तर तुम्हाला कूपन भेटल आणि त्यावरती काहीतरी परत एखादं गिफ्ट भेटल असं पण होतं बर का. आम्हाला सुद्धा खरेदी केल्यानंतर एक कूपन भेटलं. त्यानंतर एक त्यांनी म्हणजे कृष्णाच्या पप्पाने एक पॅन्ट जीन्स खरेदी केली ती 1000ची होती, पण खूप चांगल्या क्वालिटीची वाटते बर का. आणि त्यावरती परत 200 रुपये सूट भेटली. आणि अजून तुम्ही जर 1000ची खरेदी केली तर तुम्हाला 40 रुपये किलो वाले कांदे, 2 किलो कांदे फक्त 9 रुपयात मिळतात असं पण होतं. तर चला स्मार्ट बाजारामध्ये काय काय आहेत बघूयात. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, स्मार्ट बाजार म्हटलं की घरामध्ये जेवढ्या वस्तू लागतात, लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत, किंवा मग किराणा म्हणाल तर किराणाची, जसं किराणामध्ये मिळत नाही एवढं सगळं स्मार्ट बाजारामध्ये भेटतं. कुठला मसाला असो किंवा कुठलं पावडर असो, काही सुद्धा असो, भांडे असो, किचनमधले काचेचे भांडे, चिनी मातीचे भांडे किंवा मग प्लॅस्टिकच्या वस्तू, सर्व काही या स्मार्ट बाजारात असतं. आता हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आमच्यासाठी हे नवीन होतं. आता बऱ्याच लोकांना माहिती आहे जे पुण्या, जालना, औरंगाबाद अशा ठिकाणी राहतात, सॉरी संभाजीनगरमध्ये, त्यांना सगळ्यांना माहिती होतं, पण आमच्यासाठी हे नवीन होतं. मॉल आमच्यासाठी माहिती होता, पण मॉलमध्ये कसं आहे, काही वस्तू मिळतात काही नाही. इथे कसं आहे, व्हेजिटेबल्स म्हणाल, फ्रूट म्हणाल, किंवा मग दुधाचे आयटम्स म्हणाल, बिस्किट, काय जे असेल तेवढं होतं. तर चला बघूयात काय रेट होते, कसं आहे आमच्या बीडमधलं स्मार्ट बाजार. तांदूळ वगैरे 2-3 रुपयांनी फरक होता. आणि रोज लागणारे जे तांदूळ डाळी असतात हे जास्त काही फरक नव्हता. पण जे मसाले किंवा मग इथं खडा मसाला असो किंवा काही दुसऱ्या वस्तू असतील ते एकावर एक फ्री होत्या. आणि फ्रूटचे रेट जे मार्केटला होते तसेच होते, 1-2 रुपयांनी कमी जास्त होते बर का, किंवा मग 10 रुपयांनी कमी जास्त होते. आता यांची ओपनिंग होती म्हणून चांगले रेट ठेवले. आता 12 महिने कसे रेट असतात हे आम्हाला माहिती नाही. आता तुम्ही जर स्मार्ट बाजाराला जात असाल तर नक्की आम्हाला सांगा की स्मार्ट बाजार कसा असतो, खरेदी केलेली चांगली परवडते की नाही ते पण सांगा. आणि स्मार्ट बाजाराचं एक असतं की एकाच दुकानामध्ये गेलं की सर्व काही तिथेच असतं, दुसरीकडे फिरायची गरज नसते. खूप चांगलं आम्हाला आवडलं बरं का. आणि आम्ही खूप खुश आहेत की आमच्या बीडमध्ये स्मार्ट बाजार आलंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला आवडला की नाही, एक आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, की जवळपासचे जर बीडचे असतील तर त्यांनाही माहिती झालं पाहिजे की स्मार्ट बाजार आलाय बीडमध्ये. तसं त्यांनी ॲड केलेली आहे, पण तरीही व्हिडिओद्वारे एखाद्याला माहिती नसेल तर तुमच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचल की एवढं छान स्मार्ट बाजार आहे. आणि सध्या तर खूप छान त्यांचे प्रायसेस आहेत कमीमध्ये, बऱ्याच काही प्राईस अशा आहेत की आपल्याला परवडतील. तर हे बघा बीडचा स्मार्ट बाजार आहे. आवडला असेल व्हिडिओ, माहिती जर आवडली असेल तर मग नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा त्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या वस्तू, स्टीलची भांडे, मुलांचे टिफिन बॅग, टिफिन बॉटल असो, प्रत्येक तुम्हाला घ्याव्या तशा रेटमध्ये अवेलेबल होते बरं का. आणि वर्षभर त्यांच्याकडे असं असतं की नाही माहिती नाही, पण वर्षभर राहील स्मार्ट बाजार म्हटल्यावर असं वाटतं. बरेच काही आयटम्स म्हणजे तुम्हाला जे मार्केटमध्ये मिळत नाहीत ते सुद्धा इथे मिळतात, तेही उत्तम क्वालिटीचे. मी हाताळले, खूप चांगल्या क्वालिटीच्या वस्तू होत्या. तर माझ्या पिल्लूनं मिल्कशेक घेतलंय, तर मुलं खाण्याच्याच वस्तू घेतात किंवा खेळण्याच्या. आता आम्ही वरती चाललोत, खालचं पाहिलं, आता लिफ्टमधून वरती आलेलो आहे. तर इथे काचेच्या वस्तू,
डिनर सेट आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे होते बरं का, हलक्या क्वालिटीचे कपडे नसतात स्मार्ट बाजारला. आता आम्हाला हे माहिती नव्हतं, पण तुम्हालाही माहिती असावं, आम्हाला हे पाहिल्यानंतरच समजलं. तर हे बघा, मी प्लेट अजून काचेच्या एक दोन वस्तू खरेदी केल्या. ड्रेससुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे फॅन्सी फॅन्सी होते, मुलांच्या स्कूल बॅग, अजून बरंच काही होतं. जर तुम्ही बीडच्या जवळपास असाल राहायला, तर नक्की या स्मार्ट बाजारामध्ये भेट द्या, आणि मी त्यांची फ्रीमध्ये ॲड केली. आवडला असेल भेटतला.